सध्याच्या परिस्थितीत शहराची स्वच्छता करण्याचे काम महानगरपालिकेकडून होत आहे. मात्र आपली जबाबदारी ओळखून शहरांमध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी कांगली गल्ली येथील युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. समाजसेवेचा भाग म्हणून या कार्यकर्त्यांनी शहर आणि परिसरातील बऱ्याच ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जंतुनाशक औषधाची फवारणी मोहीम राबवली आहे. यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेली आहे. बेळगावमध्ये आम्ही कांगली गल्लीतून आहे आणि रोजच्या रोज आम्ही एक प्रत्येक एरिया आम्ही सॅनिटाईज करायलो आहे आणि महानगरपालिकेकडून आम्ही परमिशन घेऊन हे काम करायलो आहे. काल आम्ही शापूर एरिया केलो, परवाशी गांधीनगर केलो, आज परत आम्ही अशोकनगर, आज कंगळागली आमच्याकडून चुकली होती, कंगळागली खंजरगली अशी बेळगावमध्ये हर एक एरिया आम्ही रोजच्या रोज आम्ही सॅनिटाईज करायलो आहे. आणि बेळगावच्या नागरिकच्या वतीने आम्ही आमची जिम्मेदारी ओळखून आम्ही लोकांना जागरूक पण करायलो आहे व लोकांना सहकार्य करायसाठी हा माईक घेऊन आम्ही अनाउन्समेंट करत जायलो आहे गली गलीतून. काय सूचना द्याल तुम्ही सरकारांच्या संदर्भात आणि लोकांच्या? सरकारला ते सांगितले मी, सरकारला त्यांनी आम्ही सहकार्य करायलो आहे. जसं बेळगावच्या नागरिकच्या वतीने सरकार काय आपल्यापर्यंत जे मदत करायचं करायलं आहे, तिकडे एक जागरूक नागरिकच्या वतीने आम्ही सगळे हे काम करायलो आहे बेळगावकरांसाठी. हा उपक्रम स्तुत्य ठरल्यामुळे नागरिकांनी या युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. कांगली गल्ली येथील बाळकृष्ण तोपिनकट्टी, सिद्धार्थ भातकांडे, युवराज हट्टीकर, शिवम तोपिनकट्टी, प्रसाद काकतकर, आदित्य हुबळीकर, संतोष उकली, विवेक मोरे, अभिषेक पाटील यांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची. नीता, अगं पासवर्ड आहे, टाइप कर. बाबा मी आहे ना. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.